संगमनेर तालुक्यातील मालदाड येथील राजमुद्रा प्रतिष्ठान आणि शिवराज्य निर्माण संघटना यांच्या वतीनं वन्यजीव संरक्षणानिमित्तानं पाण्याचे तलाव भरून देण्यात आले. राजमुद्रा प्रतिष्ठान आणि शिवराज्य निर्माण संघटनेच्या वतीनं तसेच माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना सतत विविध सामाजिक उपक्रम राबवतीय. सामाजिक बांधिलकीमधून आज वन्यजीवांना पाणी उपलब्ध करून दिलंय. मालदाडजवळील सोनोशीच्या जंगलामध्ये वन्य प्राण्यांसाठी कुठंही पाणी नाही, त्यामुळे हे प्राणी लोकवस्तीकडे वळतात, त्यामुळे अनेक दुर्दैवी घटनाही घडतात. त्यासाठी या संघटनेच्या वतीनं हा उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे अशी माहिती संघटनेचे कार्यकर्ते अजय नवले यांनी दिली आहे. राज्याचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मालदाड राजमुद्रा प्रतिष्ठान आणि शिवराज्य निर्माण संघटना या दोन्ही संघटनांनी एक सामाजिक उपक्रम नेहमी राबवायचा सामाजिक जाणीवेतून, म्हणून राजदूत संघाचे चेअरमन आदरणीय रणजितदादा देशमुख साहेब यांच्या संकल्पनेतून आम्ही एक अभिनव उपक्रम गेल्या 4 वर्षापासून राबवतो आहोत. वेगवेगळ्या उत्सवांना फाटा देत आलेल्या आर्थिक पैशामधून उधळपट्टी करण्यापेक्षा सामाजिक भावनेला जाणीव ठेवून ह्या मालदाडच्या वनक्षेत्रामध्ये उन्हाळ्यामध्ये वन्य प्राण्यांची पाण्याची फारच वणवण होते, मग त्यामुळे ते काही हिंस्र प्राणी हे लोकवस्तीकडे येऊ लागतात पाण्या पिण्याच्या पाण्यासाठी. मग त्यामुळे काही दिवसापूर्वी मालदाडमध्ये एक घटनाही घडली, त्याच्यामध्ये एका लहान बालिकेचा मृत्यू झाला. या गोष्टी वारंवार होऊ नयेत, वन्य प्राण्यांनी लोकवस्तीकडे नागरी वसाहतीमध्ये चाल करू नये, म्हणून मग आम्ही आमच्या प्रतिष्ठानच्या मार्फत आदरणीय रणजितदादांच्या मार्गदर्शनाखाली या फॉरेस्टमध्ये मालदाडच्या वनक्षेत्रामध्ये आम्ही प्रत्येक महिन्याला एक टँकर टाकत असतो पाण्याचा. वेगवेगळे औचित्य साधून मागच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती विद्यमाने आम्ही तेव्हाही एक टँकर सोडला होता. वेगवेगळ्या वेळी आपण हे टँकर इथं सोडून जी वन्य प्राण्यांची जी पाण्याची तहानीमुळे जी त्यांचे मृत्यू ओढवले जातात, आपल्या कुणाच्या ऐकिवात नसेल की मालदाड वनक्षेत्रामध्ये मोरांचा मृत्यू झाला, एखाद्या बिबट्याचा मृत्यू झाला, एखाद्या कोल्ह्याचा मृत्यू झाला, पाण्याची त्यांची वणवण होत नाही, त्याच्यामुळे या वनक्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वन्य प्राणी आहेत. आणि ही जी सामाजिक जाणीव आहे हिच्यातून आम्ही नेहमीच काम करत असतो. आमचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश नवले असतील, आमचे युवा संघटक भाऊसाहेब नवले असतील, विलास नवले असतील, या सर्वांची आम्हाला वेळोवेळी मोलाची साथ मिळते. तसेच आमचे मालदाडगावचे ज्येष्ठ नागरिक माजी पंचायत समिती सभापती रावसाहेबजी नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब दादा नवले असतील, अमृतवाहिनी बँकेचे संचालक भीमराज नवले, मच्छिंद्र नवले, या वेगवेगळ्या ज्येष्ठांचंही आम्हाला वेळोवेळी ह्या मोलाच्या कामामध्ये सहकार्य मिळत असतं. या सर्वांचे मी राजमुद्रा प्रतिष्ठान आणि शिवराज्य नवनिर्माण संघटनेच्या वतीने आभार मानतो. राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी देखील सर्व कार्यकर्त्यांचं यावेळी अभिनंदन केलं. संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे राजमुद्रा प्रतिष्ठान आणि शिवराज्य निर्माण संघटनेच्या वतीने गेल्या 3-4 वर्षापासून उन्हाळ्यामध्ये अतिशय स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतो आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की तापमान जेव्हा वाढलेलं असतं, 43 डिग्रीच्या वरती तापमान गेलेलं असतं, पाण्याची कमतरता त्या ठिकाणी जाणवायला लागलेली असते आणि अशामध्ये मनुष्य आपली पाण्याची सोय, पाण्याची ताण काही ना काही करून त्या ठिकाणी भागवत असतो. पण माळ रानावरती किंवा जंगलामध्ये पशुपक्षी यांना पाणी पिण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नसतं आणि म्हणून या प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी या मालदाडच्या जंगलामध्ये पाण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येते आणि दर 8-10 दिवसाला पाण्याचा टँकर च्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी सोडलं जातं आणि यातून या पशुपक्ष्यांची ताण त्या ठिकाणी भागत असते. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश नवले असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, भाऊसाहेबजी नवले असतील, अजय नवले असतील, विलास असेल, ही सर्व मंडळी अतिशय मेहनतीने आणि प्रयत्नातून हे कार्य पुढं चालू ठेवत आहेत. आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली, डॉक्टर सुधीरजी तांबे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असे वेगवेगळे उपक्रम या प्रतिष्ठानच्या मार्फत दरवर्षी मालदाडमध्ये सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात असतात आणि मी पुन्हा एकदा एक चांगला आणि स्तुत्य असं उपक्रम या ठिकाणी या सर्व तरुणांनी आणि या शिवराज्य निर्माण प्रतिष्ठान आणि शिवराज्य निर्माण संघटनेच्या वतीने राबवल्याबद्दल मी त्यांचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती रावसाहेब नवले, भाऊसाहेब नवले, राजमुद्रा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश नवले
अजय नवले, विलास नवले, मच्छिंद्र नवले आदींसह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.